जे मराठा बांधवांना आरक्षण मिळालं, मराठा बांधवांना जे आरक्षण 26 तारखेला अधिवेशन होईल, त्याच्यानंतर आचारसंहिता लागेल, मग प्रचार करत असताना भाजप आणि मित्रपक्ष असा प्रचार करणार की आम्ही आरक्षण दिलं, पण ते आरक्षण तसंही ते टिकणार नाही. न टिकणारं आरक्षण तुम्ही आज फक्त लोकसभा जर काढणार असाल तर हे कदापि लोकांना पटणार नाही, लोकांना हे आवडणार नाही, लोक हे सहन करणार नाही. त्यामुळे 50% पुढे तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे, केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये तुम्हाला तिथं घटना दुरुस्ती करून घेणं आणि प्रेसिडेंटकडनं त्याच्यावर सही करून घेणं, हाच एक पर्याय जो कोठारी सुद्धा काल सांगितला. त्यामुळे 20 तारखेला दुर्दैवाने या सरकारकडनं नाटक होऊ नये, लोकांच्या मुलांच्या भवितव्याचं नाटक आणि खेळ खंडोबा करू नये एवढंच मी विनंती करतो. आणि मराठा विरुद्ध ओबीसी फक्त लोकसभेसाठी करण्याचा प्रयत्न हा सत्यातले लोक करत आहेत. एक जण एक समाज सांभाळण्यासारखं दाखवतोय, दुसरा जण दुसरा समाज सांभाळण्यासारखं राहतोय आणि या दोघांमध्ये फक्त वाद निर्माण केला जातोय. पण जो मोठा समाज आहे ज्याच्यामध्ये सगळेच समाज येतात तो म्हणजे आमचा शेतकरी, बेरोजगार युवा, महिला, महाराष्ट्रातले बेरोजगार लोक, मुलं, युवा, विद्यार्थी, त्यांचे जे प्रश्न आहेत ते या वादामध्ये बाजूला राहत चालले. आज अन्नाचं आणि हाताला कामाची अडचण आहे आणि या वादामध्ये फक्त लोकसभेचे इलेक्शन काढतील, लोकसभेचे खासदार निवडून आल्यानंतर ते लोकांनाही विसर्जन सगळे देतील. पण लोक हुशार आहेत, लोक या सगळ्या खेळींकडे लक्ष देऊन आहेत आणि लोकांना माहिती आहे की यांनी जर नाटक केलं तर या लोकांना त्यांची त्यांची जागा घेऊन दाखवू. 20 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री म्हणत आहे. मात्र जो सगळ्यात बऱ्याच्या जी आरचा अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करणार की नाही याबद्दल मात्र बोललं जात नाही. आपल्याला 20 तारीख येऊन द्यावी लागेल. 20 तारखेमध्ये एकतर आम्हा सगळ्यांना बोलायचं आहे, आम्ही आमची नावं देणार आहोत. एका दिवसामध्ये किती लोकांना बोलून दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल. मुख्यमंत्री साहेब काय बोलतात, अजितदादा याबाबतीत काय बोलतात, त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब बोलणार आहेत का नाही बोलणार हे बघावं लागेल, त्याच्याचबरोबर इतर जे सर्व नेते आहेत ते याबद्दल काय बोलतात हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये खरंच ते काय देणार आहेत, ते कायद्यात कसं टिकणार आहे हे सगळं कुठं ना कुठंतरी बघावं लागेल. कारण एक तुम्हाला सांगतो जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने हा निर्णय आरक्षण दिलं होतं तेव्हा हे जे गाडवणीचं दूध पिणारे नेते सदावर्ते त्यांनी कोर्टात जाऊन तिथं मराठा आरक्षण थांबवलं. त्यानंतर जेव्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण अडचणीत आलं तर कोणामुळे अडचणीत आलं, बीजेपीचाच एक कार्यकर्ता जळगाव त्या भागातला हा कोर्टात गेला आणि त्यांनी ओबीसीचं राजकीय आरक्षण हे अडचणीत आलं. हे मी नाही म्हणत, हे भुजबळ साहेब त्यावेळेस बोलत होते, अजून सुद्धा ते आरक्षण सुटलं नाही. त्यामुळे भाजप आरक्षणाच्या विरोधात आहे. 20 तारखेला काय होतं हे आपण जनगणना करायची सुरू होते आणि मग त्या जनगणनेमध्ये जे जे काही आकडे येतात, मराठा समाज जे असेल ते, ओबीसी समाज जे असेल ते, अजून इतर समाज त्या पद्धतीने आरक्षण जर देण्यात आलं तर मला असं वाटतं की लोकसंख्येप्रमाणात तिथे असणाऱ्या युवांना आणि लोकांना आरक्षण मिळेल. त्याचा फायदा हा सगळ्या समाजाला होऊ शकतो. त्याला जातीनिहाय सामाजिक आणि आर्थिक असं जनगणना करावी लागेल, त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं मराठी.